हॅलो फ्रेंड्स, मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, थोडा वेळ काढून नक्की ऐका, निरोगी आरोग्यासाठी कामाला येतील अशा 51 गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. 1. आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे, यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. 2. कलौंजी, मेथी आणि आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे, यामुळे तुमचे केस काळे, मऊ आणि घट्ट होतील. 3. दररोज अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा, यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. 4. रात्री वारंवार लघवी येत असेल तर शुगर साखरेची समस्या होऊ शकते. 5. अचानक ताप जास्त आल्यास भोपळ्याचे तुकडे करून रुग्णांच्या कपाळावर लावावे, ताप कमी होईल. 6. 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या, बादलीभर पाण्यात मिसळून संसर्ग. 7. जेवणासोबत दूध कधीच पिऊ नये, कारण दूध हा स्वतःचा संपूर्ण आहार आहे. असे केल्याने अन्न आणि दूध दोन्ही नीट पचणार नाही, यामुळे दूध आणि अन्न यामध्ये किमान 2 तासाचं अंतर ठेवावं आवश्यक आहे. 8. रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि त्याने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. तेल त्वचेत शोषले जाईपर्यंत मसाज करा. नंतर तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यात असलेले पोषक तत्व त्वचेचा काळवटपणा लवकर दूर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते. 9. जेवणानंतर 2 चमचे दुधासोबत घेतल्याने पोटात गॅस होत नाही. 10. थोडासा कमी पिकलेला पेरू मधोमध कापून त्यावर मीठ लावून आगीवर भाजून खाल्ल्याने जुना खोकला बरा होतो. 11. बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाही. 12. सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यांमध्ये खूप फायदेशीर ठरते. 13. रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळव्याध दूर होतो. 14. बीटरूटची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो. 15. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो. 16. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंदव मीठ मिसळून सकाळी 3 महिने याचा उपयोग करा. 17. 1 कप गाजराच्या रसात 1/4 कप पालक किंवा मठाचा रस मिसळून सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सेवन केल्यास दृष्टी सुधारते. 18. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. 19. उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर लावल्याने डोकेदुखी बरी होते. 20. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जॉईंट्सचा समस्या आणि ऑस्टिओपोरोसिसमध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. 21. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने यकृतीची कमजोरी दूर होते. 22. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकाचा 1 छोटा तुकडा चावून खावा, पचनक्रिया बरोबर राहते. 23. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये, नेहमी 1 ते 2 चपाती खाल एवढे उपाशी राहावे. 24. 9 ते 10 बदाम रात्रभर भिजत ठेवून सकाळी ते पूर्ण खावे, त्यावर गाईचे दूध प्यावे, यामुळे दृष्टी सुधारेल. 25. त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते. 26. कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करा, कंबरदुखीमध्ये सुधारणा होते. 27. मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे. यांच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते. 28. तुमचा हात आणि पायांची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा. 29. रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटते. 30. आठवड्यातून 1 किंवा 2 नारळाचे पाणी अवश्य प्यावे, यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही. 31. अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून 1 छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटास आराम मिळतो.
32-12 मिनिटे दररोज रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चरबी वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच शरीरातील रक्तभिसरणही सुरळीत होऊ शकते. 33 रोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र संशोधनात असेही सांगण्यात आले की जे लोक 9-10 तास झोपतात त्यांच्यात लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते. 34 पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर ठेवा. यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील. 35 एक चमचा ओवा 1/4 लिंबाच्या रसात मिसळून खाल्ल्याने गॅस शांत होण्यास मदत होते. 36 खाण्याच्या पानांची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि वाळल्यावर धुवा. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल. 37 कलोंजी आपले केस काळे करण्यास मदत करते आणि कोणत्याही संसर्गापासून बचाव करते. 38 सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर आखेदाणे आणि खडीसाखरेचा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो. 39 दातांमध्ये गरम किंवा थंडी जाणवत असेल तर कोमट पाण्यात सुमारे 2 चमचे मीठ मिसळा आणि नंतर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी या द्रावणाने गुळण्या करा. यामुळे दातांमध्ये थंडी आणि गरमची भावना थांबेल. 40 लिंबाच्या रसात चिमूटभर काळे मीठ, थोडी किसलेली काळी मिरी आणि थोडे पिसलेले जिरे एकत्र रस करून थेंब वापरा. पोटदुखी दूर होईल. 41 जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे. तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही. 42 ताजी कडीलिंबाची पाने रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. 43 शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो. 44 कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो. बेशुद्धी आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो. उन्हाळ्यात शरीराला घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. म्हणून दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी प्यावे. आपले 70% आजार दूर होतात. 45 जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर एक छोटी वेलची तोंडात ठेवा आणि ती चघळून काही वेळाने चावा. असे केल्याने वारंवार येणारी उचकी थांबेल. 46 लसणाच्या 3-4 पाकळ्या 1-2 ग्रॅम मिठात बारीक करून खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. 47 दालचिनी कपाळावर लावल्याने सुद्धा डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. 48 रोज सकाळी आणि रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने दृष्टी तेज होते. 49 कधीच उभे राहून पाणी पिऊ नये. उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असते. 50 काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते. 51 पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.